नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वाटार. तुम्हाला माहितीच आहे ते वसई या पश्चिम भागामीने सफेद कांदे म्हणजे पांढऱ्या कांदे या पीक घेतला जाते. अरे तुम्हाला पांढरे कांदे आणि ते माळ कही जे साफ करायला लागलात आणि ते माळ कही करायची तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. ते आधी आमची अम्मा कांदेही माळ करायला लागले, ती तुम्हाला दाखवते कांदेही माळ कही का करायची. अम्मा दावडू तू का करता पहिला पहिले दोन घ्यायचे, त्यानंतर बी दोन घ्यायचे. ओके त्या जोडीला हुतळ पण घ्यायला का ते हुतळ. ओके जी वेणी कथीन करतात का तुम्ही? माथ्याही वेणी करते गजरो करते पण ही हुतळ त्या जोडीला पायीच का? कांद्या जो देठ आहे त्या जोरवर पण राहते का? वाक पाय. ओके वाक नाही तर हुतळ झाला. ओके पहिल्यांचे लोक यार वापरायचे वाक वापरायचे. ओके पहिले चार दोन आहे. एका माळीमीने साधारण कोडे आंबे राहतात बरं, आपलं कांदे राहतात तीन साडेतीन किलो कांदे. एका माळीमीने दोन किलो येतात. दोन किलो दोन माळी जोडलं का चार किलो येतात. आता सध्या काय भाव आहे कांद्यावर? सध्या तांबडे कांदे 20 रुपये आणि पांढरे कांदे? पांढरे कांदे 25 रुपये. 25 रुपये किलो पण मिळत आहेत. आता आता पाणी बिनी पडलं ते कांदे सगळे खराब झालेत आहेत लोकांनी. पटकन खपवा लागेल म्हणजे देड तुटतात. देड तुटत होत माळी बांधायला येईल. तू यार कर दोनच ती कर दो बांधायला येईल. कुठं दार बांध केले झाली का एक माळ तयार? लांबो देट पाहिज. लांबो देट नाही तर याला आत्मी नाही घेत आहे. कांद्याला तो नंतर एक दोन मिनिटांनी खडे नाही तर त्याला राहतेच का? पाणी नसतं ना 12 महिने पाण्यानंतर कांदे माळ बनवशी म्हणजे पण एक कला आहे सगळ्यांना येणार ते. जे खाट विणत्यात आणि हावळी वळत्यात. याला नंतर दुहरी माळ याला एकत्र बांधायची. गाव
झाली. एक माळ तयार झाली. दोन्ही एकत्र केलो का मग तुम्हाला ते एका दांडीवर किंवा दोरीवर कड्यान टाकून ठेवायचं बरं. मग या जो भाव राहते तो माळीवर राहते का किलो राहते? किलो राहते, माळीवर राहते. जेव्हा त्याला शेतकऱ्याला परवडते तेव्हा एक जोडी तयार झाली. एक जोडी तयार झाली. दोन जोडी झाली. आमची आजी बैल 86 वर आहे, ती पण थोडी मदत करायला लागली. आज 22 मार्च 2015 वटार सुनील डिमेलो. थँक्यू.